शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्यावर पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना निरोप देण्यासाठी राज्यभरातून हजारो संख्येनं शेतकरी पुण्यामध्ये दाखल झाले होते. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, गिरीश बापट, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आणि अनेक राजकीय नेते त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांच्या अंत्यसंस्कारात सामील झाले होते. मुंबई महापालिकेत अखेर स्मार्ट सिटी योजना प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. मुंबई महापालिकेत स्मार्ट सिटी योजनेच्या प्रस्तावाला असलेला शिवसेनेचा विरोध अखेर संपुष्टात आलाय. मनसेने सशर्त पाठिंबा दिलाय. स्मार्ट सिटी योजनेसंदर्भात शिवसेनेनं काही उपसूचना मांडल्या आहेत. स्मार्ट सिटीत जे सांगितलं ते मनपा आधीपासूनच करत आहे असं यशोधर फणसे यांनी स्पष्ट केलं. तसंच लोअर परळ भागाचीच का निवड करण्यात आली असा सवालही त्यांनी विचारलाय. या भागाचा विकास करताना स्थानिक गोरगरीब जनतेलाही न्याय मिळाला पाहिजे अशी सूचना शिवसेनेनं मांडली आहे. मात्र शिवसेनेनं या उपसूचना मांडून स्मार्ट सिटी योजनेला पाठिंबाही दिलाय. मुंबई महापालिकेत स्मार्ट सिटी प्रस्तावाला काँग्रेसनं कडाडून विरोध केला, त्याचवेळी शिवसेनेवर असा सवाल काँग्रेस गटनेते देवेंद्र आंबेडकर यांनी केला आहे. तर शिवशाही कंपनी स्थापन करताना नगरसेवकांना सहभागी केलं नाही, सेना त्यावेळी गप्प का बसली, खाजगीकरणाचा डाव मांडला जातो असल्याचा आरोपही काँग्रेस नगरसेवक प्रवीण छेडा यांनी केला. पुणे महानगरपालिकेनं अखेर एकमतानं स्मार्ट सिटी प्रस्ताव मंजूर केलाय. तब्बल 13 तास झालेल्या चर्चेनंतर उपसूचना देत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. आता हा प्रस्ताव राज्य सरकारमार्फत केंद्र सरकारला पाठवला जाणार आहे. महापालिकेनं मंजुरी दिल्यानंतर पुणे आता स्मार्ट सिटी योजनेत सहभागी होणार आहे. नगरसेवकांनी दिलेल्या आणि मंजूर झालेल्या उपसूचनांच्या आधारावर हा स्मार्ट सिटी प्रस्ताव मंजूर करण्यात आला. विधानसभेत निधीच्या वाटपावरून मुख्यमंत्री आणि छगन भुजबळ यांच्या जोरदार खडाजंगी झाली. आघाडी सरकारच्या काळात निधी वाटपात पक्षपात होत असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला, तर भुजबळांनी हा आरोप फेटाळून लावला. हा आरोप सिद्ध केल्यास राजीनामा देणार असं आव्हानही भुजबळांनी मुख्यमंत्र्यांना दिलं. दुष्काळाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीच्या सदस्यांमध्ये काही काळ जुंपल्याचं चित्र आज विधान परिषदेत पाहायला मिळालं. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातल्या आमदारांमध्ये दुष्काळ कुणाचा यावरून तुतुमेमे झाली. दुष्काळावर चर्चा सुरू असताना शेकापचे जयंत पाटील बोलत होते. त्यावेळी समान पाणी वाटपाबाबत बोलताना मराठवाड्यात पेरणीच झाली नसेल तर पाणी कशाला हवं असा सवाल त्यांनी केला. हा मुद्दा राष्ट्रवादीचे जयंत जाधव यांनी उचलून धरला आणि नाशिकमध्ये पण दुष्काळ असल्याचं म्हटलं. त्यावर बीडचे अमरसिंह पंडित यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या मराठवाडा आणि नाशिकमधल्या आमदारांमध्ये काही काळ जुंपल्याचं पाहायला मिळालं. राज्याचे महाधिवक्ते श्रीहरी अणे यांच्याविरोधात शिवसेनेनं दाखल केलेला हक्कभंगाचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी फेटाळलाय. मात्र या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना निवेदन करण्याचे आदेश अध्यक्षांनी दिलेत. तत्कालीन महाधिवक्ता खंबाटा यांच्याविरोधात देवेंद्र फडणवीस यांनी हक्कभंग दाखल केला होता, तेव्हा खंबाटा यांनी माफी मागितल्याचा दावा शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केला. मात्र खंबाटा यांनी माफी न मागितल्याचं विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलं. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांनी अणेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अणेंच्या माफीच्या मागणीवर शिवसेना ठाम आहे. वाघाची शिकार केल्याप्रकरणी दोषी आढळून येणाऱ्या आरोपीस होणारी शिक्षा वाढवून ती 10 वर्ष आणि आर्थिक दंड 5 लाख रुपये करण्यात यावा अशी शिफारस राज्य शासनानं केंद्र सरकारला केली आहे अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी सोमवारी विधानसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली. वर्षा गायकवाड यांनी चंद्रपूर जिल्ह्यात मृत अवस्थेत आढळून आलेल्या 2 वाघांचा मुद्दा उपस्थित करीत वन्य प्राण्यांच्या शिकारीवर चिंता व्यक्त केली होती. त्यावर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली. ज्येष्ठ नागरिकांसाठी गुड न्यूज. राज्यातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी वयाचा निकष 65 वरून 60 करण्यात येणार असल्याची घोषणा राज्य सरकारनं केली. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी विधानसभेत ही घोषणा केली आहे. आगामी अर्थसंकल्पात ही तरतूद करण्यात येणार आहे, त्यामुळे राज्यातल्या लाखो वृद्धांना याचा लाभ होणार आहे. शेतकऱ्यांच्या आकर्षणाचा केंद्र ठरलेल्या अॅग्रोव्हिजन प्रदर्शनाची नुकतीच सांगता झाली. मध्य भारतातील सर्वात मोठ्या कृषी प्रदर्शनाचा मान अॅग्रोव्हिजननं पटकावला. तब्बल 5 लाख शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी पिकाचं चांगलं उत्पादन घेण्यासाठी युरियाची वाढती गरज लक्षात घेता या खताच्या किमती कमी करण्यासाठी इराणच्या चाभार इथं युरियाचा कारखाना उभारण्याची घोषणा नितीन गडकरींनी केली.
भाजप सरकार जेव्हा जेव्हा सत्तेवर येतं तेव्हा तेव्हा भारत पाकिस्तान आणि भारत चीनच्या सीमेवर तणावाचं वातावरण निर्माण होतं असा सवाल करत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी भाजपला टोला मारलाय. तर जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजप असा प्रयत्न करत असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला. सोलापूर इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सोलापूर जिल्ह्याच्या यात्रेचं कारण देत त्यांनी मुख्यमंत्र्यांवरही टीका केली. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील खंडाळा पुलाच्या कठड्याला एका दुचाकीची धडक बसल्यानं दुचाकीवर बसलेले दोन कॉलेज युवक पुलावरून 70 फूट खाली पडले. पुण्याच्या दिशेनं जात असताना हा अपघात झाला. या अपघातात चिंचवड येथील SNBP कॉलेजचे दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी लोकमान्य हॉस्पिटल निगडी इथं दाखल करण्यात आलं. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर इथं एर्टिका गाडी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर यांचा अपघात झाला. या अपघातात 3 जण जागीच मृत पावले असून 3 जण गंभीर जखमी आहेत. मृतात आई मुलाचा समावेश असून जखमींवर इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पिंपरी चिंचवड इथं रेल्वे ट्रॅक ओलांडताना दोघांचा मृत्यू झाला. या अपघातात एक महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. पिंपरीच्या भाजी मंडईजवळच ही घटना घडली. ट्रॅक ओलांडताना समोरून येणाऱ्या उद्यान सिद्धेश्वर एक्सप्रेसनं या दोघांना उडवलं. दोघांचाही जागीच मृत्यू झाला. सातारा जिल्ह्यातल्या फलटण तालुक्यातील झिरपवाडी इथं पूर्व वैमनस्यातून एकाची घरात घुसून हत्या करण्यात आली. या हल्ल्यात तलवारी आणि रिव्हॉल्व्हरचा वापर करण्यात आला. ज्योतिराम चव्हाण असं मृत व्यक्तीचं नाव आहे. या हल्ल्यात वाचवण्यासाठी गेलेला विशाल ढिमरे हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. एका कारमधून तोंड बांधून आलेल्या 5 अज्ञात व्यक्तींकडून हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर फलटण परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती. उस्मानाबादच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुभाष मोरताळे यांच्या घर आणि दवाखान्यासह 6 ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्यानं धाडी घातल्यात. उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्याप्रकरणी ही कारवाई केली. डॉक्टरसह त्यांच्या 3 साथीदारांना या प्रकरणी अटकही करण्यात आली आहे. 2010 उस्मानाबादच्या सरकारी रुग्णालयात अस्थिरोग तज्ञ म्हणून कामावर असताना मोरताळे यांना 5 हजारांची लाच घेताना पकडण्यात आलं होतं. मोरताळेंच्या मालकीत ज्ञात उत्पन्नापेक्षा 22% अधिक संपत्ती असल्याचा आरोप आहे. या कारवाईनंतर सरकारी दवाखान्यात रुग्णांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या निवडक डॉक्टरांचं धावं मात्र धणाणलंय. रस्ता पाणी यासारख्या मूलभूत मागण्या पूर्ण कराव्या या मागणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातल्या मुकुंदनगर येथील ग्रामस्थांनी थेट महानगरपालिकेवरच मन्नत मोर्चा काढला. गेल्या 6 वर्षांपासून महानगरपालिकेमध्ये वारंवार मागणी करूनही कुठलीही कारवाई होत नसल्यानं संतप्त मुस्लिम नागरिकांनी हे पाऊल उचललंय. मोर्चा येणार हे कळल्यानं महानगरपालिकेचं गेट बंद करण्यात आलं तसंच बंदोबस्त तैनात करण्यात आला. त्यामुळे संतप्त नागरिकांनी महानगरपालिकेच्या दारातच ठिय्या आंदोलन केलं. जर पालिकेनं या मागण्या मान्य केल्या नाही तर पालिकेविरोधात न्यायालयात दाद मागणार असून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला. नाशिकमध्ये आजपासून 30% पाणी कपात करण्यात येणार होती. गंगापूर धरणातल्या पाणी उपलब्धतेनुसार पाणी कपात 15% इतकी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र पालिकेनं घुमजाव करत ही दुप्पट होणारी पाणी कपात मागे घेत फक्त 15% पाणी कपात होणार असल्याचं आज जाहीर केलं. सध्या नाशिक शहराला 350 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातोय. मात्र नाशिककरांनी पाणी जपून वापरावं असा इशाराही पालिकेनं दिलाय. नाशिक जिल्ह्यात सध्या बाल गुन्हेगारांचं प्रमाण खूपच वाढलं आहे. पिंपळगाव गावातील एका ज्वेलर्सच्या दुकानात आलेल्या गिराईकांची पिशवी पळवताना CCTV फुटेजमध्ये लहान मुलगा आणि एक मुलगी बंदिस्त झालेली आहेत. त्यांचे दुकानातील सफाईदार वागणे आणि वेळ साधत केलेली चोरी यामुळे बाल गुन्हेगारीचं गंभीर वास्तव समोर आलंय. भविष्यात हीच बाल गुन्हेगारी धोकादायक ठरू शकते. शेतकऱ्यांप्रमाणे राज्यात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांना सुरुवात झाली. महागाईच्या तुलनेत पगार वाढत नसल्यानं वाहक चालक करतबाजारी होत आहेत. संघटनेच्या राजकारणात मग्न असलेले नेते मात्र याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. केंद्रात 7व्या वेतन आयोगाची तयारी सुरू असताना एसटीमध्ये अजून 5वा आयोग सुद्धा लागू झालेला नाही. दुसऱ्या बाजूला एसटीप्रमाणे कामकाज असलेल्या वीज महामंडळात मात्र तिप्पट पगार आहेत. पालघर जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाअंतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळांचं भयाण वास्तव समोर आलंय. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी एक चित्रफीत तयार करून सदर सत्य समोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. शासनाचे खर्च होणारे कोट्यवधी रुपयांमध्ये कसा भ्रष्टाचार होतो हे दाखवण्याचा प्रयत्न या चित्रफितीत करण्यात आलाय.
एसटी महामंडळाच्या पंचवटी बस डेपोत घुसून सुरक्षा रक्षक आणि चालकावर टोळक्याने धारदार शस्त्राने वार केल्याची घटना सोमवारी रात्री उशिरा घडली. बस चालक एन के जाधव यांची काट्या मारुती चौकात मोटरसायकल स्वाराशी कट मारल्याच्या कारणावरून बाचाबाची झाली. त्यानंतर मोटरसायकल स्वारानं त्यांच्या साथीदाराला बोलावून घेत थेट पंचवटी बस डेपोमध्ये घुसून धारदार शस्त्राने जाधव यांच्यावर वार केले. त्यांना वाचवण्यासाठी सुरक्षा रक्षक एस एच गाढवे पुढे आले असता त्यांच्यावरही हल्ला करून हल्लेखोर पसार झाले. यातील दोषींना अटक करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी रात्री शहर वाहतूक सेवा बंद केली होती. त्यानंतर पोलिसांनी हल्लेखोरांना ताब्यात घेतल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं होतं. मात्र आज पुन्हा एकदा घटनेचा निषेध करण्यासाठी आणि दोषींवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी शहरातून मोर्चा काढल्यानं शहरातील बस वाहतूक सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. झाल्या प्रकारामुळे सर्वसामान्य प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली. एरवी पेशंट आणि दवाखाना एवढंच आयुष्य जगणारे सिंधुदुर्गमधील डॉक्टर रविवारी वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं विविध कार्यक्रमात दंग होते. चला हवा येऊ जाऊ द्या बरोबरच प्रश्नमंजुषा अशा कार्यक्रमाने संमेलनात रंगत आणली. आमदार नितेश राणे अभिनेता अनिकेत विश्वासराव यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी या दोघांनी या कार्यक्रमाचं विशेष कौतुक केलं. सटाणा तालुक्यात घरफोडे आणि दरोड्याच्या घटना ताज्या असतानाच काल पुन्हा एकदा दरोडेखोरांनी नागपूर रोडवरील प्राध्यापिका जयश्री कदम यांच्या घरी त्यांना शस्त्राचा धाक दाखवत 1,20,000 रुपयांचा ऐवज चोरून नेला. घरी एकट्याच राहत असल्यामुळे दरोडेखोरांनी घरातला किमती ऐवज लंपास केला. संजय गांधीसह इतर निराधार योजनेचा लाभ मिळावा यासाठी शेकडो महिला निराधार वृद्धांनी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बांगड्या फोडून आंदोलन करत शासनाचा निषेध केला. निराधारांना वेळेवर अनुदान वाटप करा, आत्महत्याग्रस्त शेतमजूर कामगार यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत द्या अशा विविध मागण्यांसाठी जिल्हा काँग्रेसच्या नेतृत्वाखाली शेकडो महिला निराधार वृद्धांनी आंदोलन केलं. महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या हातातील बांगड्या फोडल्या आणि शासनाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. बीड शहरालगत असलेले पालवन चौकमधील देशी दारूचं दुकान तात्काळ बंद करण्यात यावं या निषेधार्थ बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर नारी विकास संघर्ष समिती व पालवनच्या रहिवाशांनी तीव्र निदर्शनं केली. तसंच प्रशासनाला बांगड्यांचा आहेर देण्यात आला व यावेळी रिकाम्या दारूच्या बाटल्यांची होळी करून महिलांनी आपला संताप व्यक्त केला. पालवन चौक हा परिसर रहदारीचा असल्यानं महिला व मुलींना याचा त्रास होत असल्यानं हे दारूचं दुकान तात्काळ बंद करावं असं निवेदन यावेळी देण्यात आलं. मुंबई गोवा महामार्गावर आज आणखी एक अपघात झाला. रत्नागिरी नजीकच्या निवळी रावणांकवाडीजवळ मुंबईकडून रत्नागिरीच्या दिशेनं येणारी भरधाव स्कॉर्पिओ 40 फूट खोल दरीत कोसळली. लांजा येथील एका विवाह सोहळ्यासाठी मुंबईतील 10 जण या स्कॉर्पिओतून लांजाच्या दिशेनं निघाले होते. निवळी येथील अवघड वळणावर स्कॉर्पिओच्या चालकाचा ताबा सुटला आणि स्कॉर्पिओ थेट दरीत कोसळली. या गाडीतील सुनील गांधी यांचा जागीच मृत्यू झाला. गाडीतील 9 जण गंभीररित्या जखमी झाले. निवळीच्या कोगजे वठार आणि रावणांकवाडी परिसरातील लोकांनी जखमींना रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवलं. गेल्या 8 दिवसात निवळी घाट परिसरात झालेला तिसरा अपघात असून आतापर्यंत यात 8 जणांचा मृत्यू झाला. रत्नागिरीत गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पुलोत्सवाची सांगता झाली आहे. रत्नागिरीचे जावई असलेल्या पु ल देशपांडे यांच्या आवडत्या शहरात हा पुलोत्सव गेली अनेक वर्ष साजरा होतोय. पुलोत्सवाच्या अखेरच्या दिवशी अभिनेता पुष्कर श्रोती याला पुलोत्सव तरुणाई सन्मान देण्यात आला. यावेळी पुलोत्सव सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांना पुलोत्सव सन्मानानं गौरवण्यात आलं होतं. रत्नागिरीत पुलोत्सव आयोजित करणाऱ्या 8 सर्कलच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पुष्कर श्रोत्रीचा सन्मान करण्यात आला. या पुरस्काराला उत्तर देताना पुष्कर श्रोत्री यांना हा पुरस्कार स्वीकारताना आपल्या कुटुंबियांचं स्मरण होतंय असं सांगताना पुलंच्या नावानं मिळालेल्या पुरस्काराचा सन्मान राखेन अशी ग्वाही दिली. जर तुम्ही कर्ज काढत असाल तर जरा सावधान, कारण रत्नागिरीमध्ये कमी व्याज दरात कर्ज देतो सांगून फसवणारी टोळी सक्रिय झाली आहे. रत्नागिरीतल्या पावसकर दाम्पत्याला अशाच पद्धतीनं 12.5 लाखांना गंडा घातला गेला आहे. रत्नागिरी मुंबई ते थेट गुजरातच्या बडोद्यापर्यंत असे कमी दरात कर्ज उपलब्ध करून देतो सांगणाऱ्या 7 जणांची टोळी सक्रिय असल्याचं पुढे येत आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद भरतीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत काँग्रेसनं हा विषय लावून धरण्याचा निर्णय घेतला आहे. काही उमेदवारांची नावं पहिल्या यादीत होती, मात्र ही नावं नंतर गायब करण्यात आली आहेत. ही यादी बदलण्यामागे तांत्रिक बाब आहे असं सांगत जिल्हा परिषदेनं घोटाळा झाला नसल्याचं सांगितलं आहे. मात्र तरीही संशय बळावला आहे, कारण प्रशासनाच्या चुकीचा फटका उमेदवारांना बसतोय. मात्र याबाबत जिल्हा प्रशासन गेंड्याची कातडी पांघरून बसलं आहे.
रेल्वे किम्यांच्या प्रसंगावधानामुळे सोमवारी नेत्रावती एक्सप्रेस अपघातातून सुदैवानं बचावली आहे. सावंतवाडी मळगाव रेल्वे स्टेशन पासून 1 किलोमीटर अंतरावर रेल्वे मार्गावरील ट्रॅकचा जॉईंट तुटला होता. पेट्रोलिंग करणारे किमेन सखाराम गुंडू यांना हा प्रकार दिसला. मुंबईकडे धावणाऱ्या नेत्रावती एक्सप्रेसला त्यांनी लाल झेंडा दाखवून थांबवलं. तातडीनं ही ट्रेन थांबवण्यात आली. हा प्रकार किमेनच्या लक्षात आला नसता तर मोठा अनर्थ घडला असता. मात्र कोकण रेल्वे मार्गावर असे प्रकार सातत्यानं घडत आहेत, त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तसंच गटरांच्या समस्या, पॉलिथिनपासून गुरांना जडणाऱ्या आजारांवर अंकुश घालण्यासाठी परभणी महानगरपालिकेकडून 50 मायक्रोमीटरपेक्षा कमी जाडीच्या असलेल्या कॅरी बॅग्सवर बंदी घालण्यात आली आहे. गेल्या 4 दिवसांपासून पॉलिथिन वापरणाऱ्या दुकानांवर सील ठोकण्याच्या मोहिमेला आयुक्तांकडून धडाक्यात सुरुवात झाली आहे. या मोहिमेचं नागरिकांमधून आणि व्यापारी वर्गातून स्वागतच केलं जात असलं तरी देशभरातून विविध उत्पादन 40 मायक्रोमीटरपेक्षा कमी जाडीच्या कॅरी बॅगमध्ये पॅकिंग करून शहरात दाखल होत असल्यामुळे शहरात संपूर्ण कॅरी बॅग बंदी करण्यास अडचणी येत असल्याचं महापालिकेचं म्हणणं आहे. जाणू लागली आहे. यावर उपाययोजना म्हणून प्रशासनानं जिल्ह्यातील 375 विहिरींचं अधिग्रहण केलंय. यातील 45 विहिरींवरून पाणी टंचाई असलेल्या भागात टँकरनं पाणी पुरवठा होणार असून राहिलेल्या 330 विहिरी स्थानिक पुरवठ्यासाठी शासनाकडून अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. परभणी तालुक्यात विहिरी अधिग्रहणाचं प्रमाण सर्वात जास्त असून 84 असून त्यापाठोपाठ इतर तालुक्यात अधिग्रहण झालंय. ऐन हिवाळ्यात पाण्यासाठी प्रशासनाला ही पावलं उचलावी लागत असल्यानं येणाऱ्या उन्हाळ्यात पाणी टंचाईचं कोणतं रूप धारण होत आहे याचा विचार लोकांच्या मनात भीती निर्माण करतोय. एमडी बाळगल्याप्रकरणी अटक करताना समाजसेवा शाखेनं जप्त केलेले 35,000 रुपये, दागिने आणि कागदपत्र परत मिळवण्यासाठी बेबी पाटणकरनं न्यायालयात अर्ज करावा असे आदेश उच्च न्यायालयानं सोमवारी दिले. 22 एप्रिल 2015 रोजी समाजसेवा शाखेनं पनवेल इथं बेबीला अटक केली. त्यावेळी तिच्या शरीरावर दागिने होते आणि 35,000 रुपयांची रोकड होती. समाजसेवा शाखेनं बेबीचे दागिने तिच्या सुनेला दिले, मात्र 35,000 रुपये जप्त केल्याचा कोणताही पंचनामा केला नाही किंवा त्याची पावती दिली नाही. त्यानंतर बेबीनं हा अर्ज केला आहे. महाबळेश्वरमध्ये जाणाऱ्या पर्यटकांना आकर्षण असतं ते तिथल्या स्ट्रॉबेरीजचं. आईस्क्रीमपासून पल्पपर्यंत आणि चॉकलेटपासून जेरीपर्यंत असे अनेक प्रकार इथल्या बाजारात पाहायला मिळतात. आता त्यात आणखी एका पदार्थाची भर पडली आहे. स्ट्रॉबेरीपासून वाईन बनवण्याचा यशस्वी प्रयोग साताऱ्यातील 2 युवकांनी केला आहे. वाईन औद्योगिक वसाहतीमध्ये सागर पारखे आणि सत्यवान शेवाळे या 2 युवकांनी वाईल्ड बेरी संस्थेच्या माध्यमातून स्ट्रॉबेरीपासून वाईन बनवली आहे. जालना नगरपालिकेनं घेतलेल्या पाणीपट्टी वाढीच्या निर्णयाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलनाचा इशारा दिला आहे. 2013 साली जालना पालिकेनं नागरिकांकडून मिळणाऱ्या पाणीपट्टीत घसघशीत वाढ करत पाणीपट्टी 800 रुपयांवरून 2,700 रुपये केली. या पाणीपट्टी वाढीच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अपील केलं होतं. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी या पाणीपट्टी वाढीला हिरवा कंदील दाखवला असून स्वाभिमानीचा अजूनही पाणीपट्टी वाढीला विरोध कायम आहे. त्यामुळे पाणीपट्टी वाढीविरोधात स्वाभिमानी संघटनेनं तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. निर्यात धोरणाचा फटका डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय. डाळिंबाचे भाव घसरल्यानं बुलढाणा जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी चांगलाच आर्थिक अडचणीत सापडलाय. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना शासनानं मदत करावी अशी मागणी हा शेतकरी करू लागलाय. पूर्वी डाळिंबाचं उत्पादन हे पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरीच घेत होते, परंतु 2008 पासून बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी देखील पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देत डाळिंब उत्पादनाकडे वळला. मागील वर्षापर्यंत डाळिंबाला 70 ते 90 रुपयापर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त दर मिळत होते, मात्र निर्यात बंद असल्यामुळे यावर्षी 35 ते 45 रुपये किलोचा भाव डाळिंबाला मिळतोय. त्यामुळे डाळिंब उत्पादक हैराण झालेत. प्राणी संग्रहालयातील मगर संग्रहालयाबाहेरच्या ड्रेनेजमध्ये दिसल्यानं सोलापूर पालिकेच्या महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाचा गलथान कारभार उघडकीस आलाय. स्मशानभूमी नाल्याजवळ ड्रेनेजसाठी केलेल्या खोदकामाच्या डबक्याबाहेर स्थानिकांना ही मगर दिसली. लोकांनी आरडाओरडा करताच मगर डबक्यात दिसेनाशी झाली. मगरीला बाहेर काढण्यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मोटार लावून पाण्याचा उपसा केला, मात्र मगर काही वर आलीच नाही. प्राणीमित्रांनीही तिचा बराच वेळ शोध घेतला, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. दुसऱ्यांदा असा प्रकार घडल्यानं इथल्या नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.